मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामे होत आहे. या अंतर्गत पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ड मधील प्रभाग क्रमांक 20 येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. प्रभाग क्रमांक 20 येथील तक्का मोराद सोसायटी ते राजस्थानी स्मशानभूमीपर्यंत फुटपाथवर स्टॅम्प काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी 11,36,227 रुपये मंजूर करण्यात आलं आहे. या कामाच्या भूमिपूजनावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस नितीन पाटील, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, माजी नगरसेविका ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, माजी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कानपिळे, प्रभाकर बहिरा, संदीप बहिरा, युवा नेते प्रतीक बहिरा, अक्षय भगत, स्वरूप मुंबईकर, कपाळे साहेब जगदाळे साहेब, बबन कांबळे, उमेश मोरे, हारून शेख, भारत बहिरा, जितू खुटकर, अफताब ताळे, संतोष आपशिंगेकर, हिरामण पाटील, दिलीप बहिरा, रोशन पाटील, अतुल बहिरा यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 20 पनवेल महानगरपालिका या इथे फुटपाथच्या कामाचं या इथे नुकताच इथं भूमिपूजन झालेलं आहे. या 11 लाख रुपयांच्या या कामाचं या इथे इथे काम करताना मुळामध्ये इथं मोराजचे सर्व नागरिक आणि या सर्व परिसरातील नागरिक यांच्या वारंवार तक्रारी होत्या. फुटपाथची लवकर कामं केली गेली पाहिजेत आणि त्यानुसार या फुटपाथचं काम करताना या येथे अतिशय चांगल्या दर्जाचं असं स्टॅम्प काँक्रीटची कामं या इथं होतील आणि या परिसराला त्याच्यामुळे एक मोठ्या प्रमाणामध्ये शोभा प्राप्त होईल. आणि ह्या पूर्ण प्रभाग क्रमांक 20 मध्ये ज्या मोठ्या प्रमाणामध्ये या इथे विकासाची अशी आणि सौंदर्यीकरणाची कामं चालू आहेत त्याच्या अनुसरून आणि या हे काम होईल आणि त्याचप्रकारे पुढील काळामध्ये सुद्धा आणखीन या परिसरामध्ये आणखीन आणि आणखीन चांगल्यात चांगली कामं व्हावीत जेणेकरून तक्का गाव तक्का परिसर याचं एक सांगता मोठ्या प्रमाणामध्ये एक विकसित असा परिसर म्हणून नावलौकिक होईल आणि या इथं येणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावरती एक समाधानाची भावना ही उठू शकेल अशा प्रकारचं काम या इथं भारतीय जनता पार्टीकडून होतं आहे. सर्व लोकप्रतिनिधी त्याचबरोबर आमचे माजी अध्यक्ष माननीय पगडे साहेब यांचा नेहमी या इथे आग्रह असतो आणि त्याच्यानुसार या इथे काम होताना समाधान होत आहे. या कामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मोराज कॉलनीतल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांचं या ठिकाणी आमच्याकडे सतत पाठपुरावा होतो. साहेब फुटपाथ खूप खराब झालेलं आहे आणि ते त्या ठिकाणी अपघात होत आहे. त्या अनुषंगाने त्यांची मागणी सतत आमच्याकडे लोकप्रतिनिधींकडे होती आमच्याकडे होती आणि त्या अनुसरून ही बाब आम्ही युवा नेते सन्मान्य सभागृहातील पंचपुरे मानव ठाकरेनंतर पनवेल महानगरच्या माध्यमातून हे काम माझ्या ठिकाणी सुरू होते. पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग 20 मध्ये निश्चितपणे ज्या ज्यावेळी या मोराज कॉलनीमध्ये रहिवाशांची कुठली कामं असतील समस्या असतील याबाबतीत आमचे सगळे लोकप्रतिनिधी आणि आम्ही सर्व कार्यकर्ते निश्चितपणे त्यांच्यासोबत असतो. त्यांच्या कामाला न्याय देण्यात आले त्यांच्या आजचे सोडवण्याचा प्रयत्न आमच्या सर्व नगरसेवा माध्यमातून आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता निश्चितपणे होते याचं देखण्यात आपण आम्हाला अतिशय आनंद आहे. या ठिकाणी मोराज कॉलनीमध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्या महिला भगिनी आहेत त्यांची देखील या ठिकाणी मागणी दिली. साहेब अपघात खूप होतात, पायाला दुखापती होतात, लहान मुलांना चालताना त्रास होते, त्या अनुषंगाने हे काम या ठिकाणी आज संपन्न होते आणि हे काम निश्चितपणे या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने एक लोकांना चांगली सेवा आणि सुविधा त्यांच्या दृष्टीनं पूर्ण होईल अशी मला या ठिकाणी खात्री आहे. आणि आज इथे भूमिपूजन झालं याचं जाहीर करतो आणि लवकरच हा काम चालू होऊन पूर्वतास नेण्याचा प्रयत्न करू जेणेकरून इथे जी लोकांची वावर आहे त्या वावर या रस्त्याने व्यवस्थितपणे पार पडेल. कोणाला दुखापत आबद्ध झाली असेल ती दुखापत पण कमी होणार आहे. त्यामार्फत हा रस्ता लवकरात लवकर लोकांच्या उपयोगी होईल असं आपल्याला जाहीर करतो. आणि आज आपल्या या प्रभागाचे काम करत असताना विविध प्रकारची कामं या प्रभागात करता झाली. आम्ही तिन्ही नगरसेवक आमचे सभागृहाचा नेहमी आमच्या पाठीशी उभे असतात आणि विविध कामं जवळजवळ 30-35 कोटीची कामं या प्रभागात आमची झाली पूर्ण झालेली आहेत. येत्या कालावधीमध्ये नव्याने इथे आमच्या सभागृहाचा यांच्या आदेशानुसार आम्ही प्लॉट नंबर 415 येथे नव्याने क्रीडांगण म्हणजे मुलांसाठी क्रिकेट ग्राउंड आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उर्वरक केंद्र तसेच गार्डनचं नियोजन आम्ही करणार आहोत.
यासाठी आमचे मार्गदर्शक आमदार प्रशांतराव ठाकूर यांचा सतत आम्हाला मार्गदर्शन असतो आणि आज इथे हा उद्घाटन झाल्यानंतर इथे हा रस्ता लोकल पूर्वस्थ घेण्यात येईल आणि इथे ज्या समस्या आहेत ते लोकल पूर्वस्थ असा प्रयत्न करू.